पुणे महानगरपालिकेच्या वतीने राबवण्यात आलेल्या चकाचक पुणे या मोहिमेला नागरिकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला। महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्त लोकनेते यशवंतराव चव्हाण पुणे शहर स्वच्छता अभियान हाती घेण्यात आले आहे। चकाचक पुणे मोहिमे अंतर्गत प्रत्येक नागरिकांनी घराबाहेर पडून आपल्या आसपासच्या परिसरातील ओला आणि सुका कचरा वेगवेगळा करून परिसराची स्वच्छता करण्याचे आवाहन महापौर वैभव बनकर यांनी केले होते। याला कसबा क्षेत्रीय कार्यालयामागील पीएमसी कॉलनीतील नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला। अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष सतीश लालबिगे यांच्या नेतृत्वाखाली या भागातील नागरिकांनी स्वच्छता मोहीम राबवली। यामध्ये महिलांचा सहभाग मोठा लक्षणीय होता। सफाई मजदूर काँग्रेसने या बाबतीत पुढाकार घेतल्याने या भागातील कचरा साफ झाला। ही मोहीम अशीच चालू राहिली तर शहरात पसरणारे आजार कायमचे दूर होतील अशी प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली। महापौरांनी जी स्वच्छता अभियान राबवलेलं आहे त्याच्यामध्ये श्री सतीश भाऊ लालबिगे यांच्या माध्यमातून म्हणजे आम्ही इथं भरपूर म्हणजे पुण्यामध्ये सर्वच ठिकाणी ही स्वच्छता अभियान राबवलेलं आहे आणि सर्व नागरिकांना आम्ही असं आवाहन केलेलं आहे की म्हणजे सर्वांनी आपल्या आपल्या दारामध्ये आपल्या भागामध्ये हे स्वच्छता म्हणजे राखलीच पाहिजे तर आपलं आरोग्यही व्यवस्थित राहील असं मी सांगू इच्छिते। आज या ठिकाणी राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती व तसेच महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतरावजी चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त पुणे महानगरपालिकेच्या वतीने बऱ्याच संपूर्ण पुणे शहरामध्ये स्वच्छता अभियान या ठिकाणी राबवले जात आहे। माननीय महापौरांनी जे आवाहन पुणेकरांच्या नागरिकांना केलेलं आहे की या ठिकाणी जी स्वच्छता पुणे शहरात संपूर्ण पुणे शहरात राबवली गेली पाहिजे आणि पुणे शहर हे अत्यंत चांगलं स्वच्छ सुंदर कसं घडलं पाहिजे त्या हेतूने महापौरांनी जे स्वच्छता अभियान या ठिकाणी राबवलेले अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसच्या वतीनं माननीय सतीश भाऊ लालबिगे जे पुणे मनपा युनियन अध्यक्ष आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली या भागात आज या ठिकाणी स्वच्छता राबवली गेलेली आहे आणि अशीच स्वच्छता संपूर्ण पुणे शहरातल्या नागरिकांनी जर आपापल्या भागामध्ये या स्वच्छतेचं जर प्रमाण जास्त वाढवलं गेलं आणि वृक्षारोपण असे गांडूळ खत प्रकल्प मच्छर डेंग्यू मलेरिया याच्यावर अनेक असे जे काही उपाययोजना आहेत त्या जर या पुणे शहरात राबवल्या गेल्या तर अत्यंत स्वच्छ आणि सुंदर असं पुणे शहर होईल। आज पुणे शहर संपूर्ण भारतामध्ये एक हरित क्रांती म्हणून हरित शहर म्हणून संबोधले जात आहे आणि ही हरित क्रांती कायम राहावी त्या हेतूने मी महापौरांचं व पुणे महानगरपालिकेचं व अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसचं या ठिकाणी अभिनंदन करतो की असेच उपाययोजना संपूर्ण पुणे शहरात संपूर्ण महाराष्ट्रात संपूर्ण देशात पुणे महानगरपालिका महाराष्ट्र शासन केंद्र शासन यांच्या वतीने राबवली जावी।